दगा काय वांटास पोरगी बघितली आज खरं गावात एकच नंबर होती लाव की लागा तिचा तपास वंटास म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधीतरी प्रेम होतं शहरातलं प्रेम वेगळं आणि ग्रामीण भागातलं प्रेम वेगळं ग्रामीण भागात जेव्हा तरुण पोरांना प्रेम होतं तर ते कशा टाईपचे वागतात कशा टाईपची त्यांची वागणूक असते तर ते या पिक्चरमधून आम्ही दाखवलेलं आहे आणि ते वागताना ते कसे विनोद निर्माण होतात कशा टाईपचं म्हणजे एक कुठल्या थराला जातात ते विसरून जातात सर्व तर तेही कथा आहे माझं नाव अजय वरपे मी वंटासमध्ये आंब्या नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे तर आंब्या म्हणजे एक असं कॅरेक्टर आहे का जे सारखं उन्हाडक्या करणारं कॉलेजमध्ये धिंगाणा मस्ती घालणारं आणि एक आपल्या मित्रांना दोन मित्रांना 90 आणि बुंग्याला सोबत घेऊन कायम कुठंतरी फिरणं घरी वेळेवर न जाणं आजोबांनी केलेला स्वयंपाक तसंच ठेवणं घरी जाऊन आजोबांचा मार खाणं ओरडं खाणं आणि कॉलेजमध्ये दुसऱ्या मुलींची छेड काढणं किंवा जे माझे मित्र आहे 90 आणि बुंग्या यांना काहीतरी प्रॉब्लेममध्ये आणणं प्रत्येक वेळेस तर असं माझं कॅरेक्टर आहे आणि तुम्ही बघा चित्रपट तुम्हाला नक्कीच आमच्या सगळ्यांचं जे धिंगाणा मस्ती ॲक्शन सगळं आहे ते नक्कीच आवडेल माझं नाव स्नेहल साळुंखे मी वंटाच्या चित्रपटामध्ये गौरी या नावाचं कॅरेक्टर केलं आहे तर गौरी एक अशी मुलगी आहे की प्रत्येक गोष्टीत ती खूप सिरियस असते फक्त अभ्यासाकडं तिचं खूप लक्ष असतं प्रेम वगैरे असल्या गोष्टी तिला काही आवडत नसतात फक्त ओनली फॅमिली फॅमिलीबरोबरच काय असेल ते तिला असलं फालतू गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नसतो काही सो पिक्चर खूप सुंदर आहे बघा तुम्ही 4 मेला येतो आहे नमस्कार मी रमेश पटक या वंटास पिक्चरमध्ये मी 90ची भूमिका साकारलेली आहे आणि 90 असं कॅरेक्टर आहे की जो स्वतः मी आता आहे ॲक्च्युली आणि मुलींची छेड काढणे किंवा आंब्याला मदत करणे मी आणि बुंगा आम्ही दोघं मिळून आंब्याला मदत करतो की गौरीला पटवण्यासाठी अशा प्रकारचं माझं कॅरेक्टर आहे माझं नाव अक्षय गणेशराव माहुलकर मी वंटासमध्ये बुंगा हे एक कॉमेडी कॅरेक्टर केलेलं आहे कॉमेडी म्हणा किंवा खोडकरपणा म्हणा जसं तुम्हाला 90ने आता 2 मिनिटाच्या आधी सांगितलेलंच आहे की आंब्याला गौरीला पटवून देण्यात आम्ही दोघं त्याची कशी मदत करतो आणि कशाप्रकारे कुठकुठले म्हणजे कोणतेही कामं त्याच्यासाठी करण्यासाठी तयार होतो हे त्या पिक्चरमधून दाखवून देण्यात आलं आहे आणि पिक्चर अत्यंत खूपच अप्रतिम झालेलं आहे तरी तुम्ही सर्वांनी पाहायला जावं मी कसं आमचं काम बऱ्याच आधीपासून सुरू झालेलं होतं स्क्रिप्टवरती आणि प्रत्येक कॅरेक्टर असं माझ्या डोळ्यासमोर प्रत्येक कॅरेक्टर हे माझ्या स्क्रिप्टच्यानुसार माझ्या डोळ्यासमोर येत होतं बऱ्याच ठिकाणी ऑडिशन घेतल्यात पण मला पाहिजे तसे मुलं भेटले नव्हते तर जेव्हा मी आमच्या प्रोड्युसरच्या गावाला गेलो तर तिथे मला ती प्रोड्युसरच्या मित्रांनी हिला आणलं आणि मला वाटलं की नाही हीच गौरी आहे आपल्या पिक्चरची तर तिची निवड तिकडे झाली आणि अजय हा आमचे EP आहेत शैलेंद्र पवार त्यांच्या मित्राचा मित्र होता तर त्याला पाहिल्यावर मला तिकडे वाटलं की चला हा पण आपल्या याच्यात जातो आणि 90 तर आधीपासूनच मी फिक्स करून ठेवला होता उरला होता तो फक्त बुंगा सर्व झाल्यानंतरही बुंगा कमीत कमी मला 1 महिना तरी भेटला नव्हता इकडे स्क्रिप्टवरती काम चालू म्हणजे आमचं वर्कशॉप चालू झालं होतं पण बुंगा कॅरेक्टर आजपर्यंत भेटलं नव्हतं तर मी फायनली मला खूप आधी आम्ही जेव्हा मी AD म्हणून काम करायचो स्ट्रगल करायचो तेव्हा बुंगा अक्षय माझ्यासोबत होता 2011 तेव्हापासून त्याची माझी भेट नव्हती जवळजवळ तेव्हा मला लक्षात आलं की हां हे कॅरेक्टर हा अक्षय करू शकतो तर मग अक्षयला शोधायचं कुठं तर मी दर्यापूरला पाठवलं तेव्हा एका मोबाईलच्या शॉपीमध्ये काम करत होता तर तिकडे याला मी पहिल्यांदा सांगितलं मी एक पिक्चर करतो आहे आणि तुला ते कॅरेक्टर करायचं आहे हात तयारच नव्हता 15 दिवस यांनी मला खूप म्हणजे म्हणजे आलाच नाही आणि 15 दिवसानंतर मला सांगतो की नाही मी आलो नाही तर जमणार नाही का मी त्याला जबरदस्तीनं बोलवलं आणि त्यानं ते एवढंच सुंदररित्या ते कॅरेक्टर केलेलं आहे की हे तुम्हाला थिएटरमध्ये गेल्यावरच माहीत पडलं ॲक्च्युली
मजाकच्या मूडमध्ये आम्ही होतोच नाही, आम्ही एवढं सिरियस होतो ना पुरी फिल्म करताना की आम्ही घाबरलेलो होतो, कारण की सुरुवातीला माझाही पहिलाच चित्रपट होता, त्यामुळे आमचं सर्वांचं आधीपासूनच आम्ही वर्कशॉप चालू होते, आम्ही 4 महिने सोबत होतो आम्ही सर्व लोक, तर त्यांना मी आधी सांगितलं की मजाक करायचं जरी वाटलं तरी आम्ही करू शकत नव्हतो, एवढं आमच्यावर प्रेशर होतं, तर त्यामुळे शूटिंगमध्ये काही एवढं फन म्हणजे मजाकच्या गोष्टी काही झाल्याच नाही. शूटिंग सुरू व्हायच्या आधी आमच्या सगळ्यांवरतीच प्रेशर होता, कारण आम्ही सगळे नवीन होतो आणि याआधी आम्ही काही केलं नव्हतं, तर सुरुवातीपासूनच आम्हाला उमक सर म्हणा किंवा बाळासाहेब किंवा पवार सर किंवा अमोल सर म्हणजे यांच्याबद्दल आदर होता आणि थोडीशी भीती वाटायची का आपल्याकडून काही चुकलं तर कोणी काय बोलेल का. पण ज्यावेळेस शूटिंग सुरू झालं तर सगळ्या सरांनी, अमोल सरांनी, बाळासाहेबांनी आणि पवार सरांनी तसंच उमक सरांनी एकदम आम्हाला एकदम मित्रासारखं समजून सांगितलं, त्यामुळे आमच्याकडून सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि शूटिंगमध्ये आम्ही म्हणजे सर तर सिरियसच होते कारण ते सगळं बघत होते, पण आमची अशी चष्टामस्करी व्हायची. तर एका सीनमध्ये खरोखरच आम्ही असं गाडी घेऊन याला सोडायचं होतं आणि तिथून आम्ही पळून येणार होतो याला सोडून, तर झालं काय का आम्ही दोघं तिथं गेलो याला उतरवलं आणि याला सोडून पळून यायचं होतं, पण अशी तिकडून आवाज आला आणि आम्हाला जायचं होतं, तर मी किक मारत होतो गाडीला पण गाडी सुरू झाली नाही, हापार गाडीजवळ आला आणि मग मला यांनी सांगितलं का गाडीची चावी तर चालू करा आधी. तर हा एक किस्सा झाला होता, हा पण आमचा खूप म्हणजे सारखा आठवण येत होतं. जसं आता तुम्हाला अजयने 2 मिनिटाच्या आधी सांगितलेलंच आहे की एक सीन होता आणि गाडी चालू करायची होती आणि जायचं होतं, तर माझा एक सीन असा होता पर्सनल की मला कुत्रं चावण्याचा एक सीन होता, तोच सीन जो अजयने तुम्हाला सांगितला, मला कुत्रं घेण्यासाठी जायचं होतं म्हणजे कुत्रं चांगावर चादर टाकायची होती, तर मला भीती अशी वाटत होती की ते कुत्रं मला खरंच काय चावेल का, मला अशी या प्रकारची भीती वाटली होती, बट मला काही हानी पोचली नाही तेव्हा, पण मला अत्यंत खूप अशी भीती वाटत होती की ते कुत्रं मला चावणार आणि मला 14 इंजेक्शन घ्यावेच लागणार इंजेक्शनमध्ये, पण तसं काही झालं नाही, ते कुत्रं पण हुशार होतं, त्याने मला चावा घेतला नाही. हा माझ्या मूवीमधला सर्वात आठवणीचा क्षण आहे आणि मी तो कधीच विसरू शकत नाही. मराठी पिक्चरचे मोठे मोठे नाव आज आपण जेव्हा मूवी कोणाला तरी सांगतो ना तर पिक्चरचं नाव ना असं लक्षात असायला पाहिजे कोणाचे की 2 या 3 अक्षरी असायला पाहिजे, मला तरी असं वाटते, बाकीच्यांचं नाही माहिती. तर आपला पिक्चर हा एका हिरोईनच्या भोवती आहे की एक हिरोईनच्या मागे हे 3 जण कसे तिला पटवण्यासाठी काय काय करतात, तर मग ती हिरोईन कशी आहे तर ती वंटास आहे. वंटासचा अर्थ असा आहे की काढाल तसा अर्थ आहे की जसं आज समजा मी विचारलं की बाबा मी आज कसा दिसतो आहे तर एकदम वंटास, जर कोणी जास्त बडबड करत असेल म्हणजे काढाल तसा अर्थ आहे, जो कोणी जास्त बडबड करत असेल ए चल वंटास हो म्हणजे वेगळा अर्थ आहे, तर वाटलं मला की वंटास ठेवा. पिक्चर बघण्याचं नेमकं कारण असं आपली एक सस्पेन्स लव्ह स्टोरी आहे आणि ती तुम्ही पाहावी, तुम्हाला थिएटरमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला ते माहीत पडणार नाही की ते कशी आहे स्टोरी आहे आणि काय आहे, हे पिक्चर बघण्यामागचं एक सर्वात मोठं कारण आहे, कारण त्यामध्ये सस्पेन्स आहे आणि तो सस्पेन्स तुम्ही पाहावा आणि तेव्हा तुम्हाला समजेल की त्या पिक्चर बघितल्यावर त्याच्यामध्ये काय आहे. पिक्चरमध्ये लव्ह स्टोरी आहे हे मान्य आहे, पण हा पिक्चर लहान मुलांकरता पण आहे की एक धमाल कॉमेडी याच्यामध्ये, जर कोणीही जर ट्रेस असेल ना तर त्यांनी हा पिक्चर जाऊन पाहू, त्याच्यासाठीसुद्धा हा फिल्म खूप महत्त्वाची. जसं तुम्ही ट्रेलर पाहिला असणार आहे, ट्रेलरमध्ये तुम्हाला लव्ह स्टोरी दिसली नाही तर कॉमेडीचा पण एक फर्स्ट हाफ आहे, तर तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये जाल आणि थिएटरच्या बाहेर जेव्हा याल तर तुमचे जेवढे पण टेन्शन असतील ना ते तुम्ही विसरून बाहेर याल, ही माझी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन मी तुम्हाला सांगतो. लहानपणी गावात जे मित्र धिंगाणा घालतात, धिंगाणा किंवा मस्ती, परत कॉलेजमध्ये हां बालपणात काय कशी मैत्री होती किंवा काय काय गोष्टी आपण करतो, त्याच्यानंतर गावात मोठं झाल्यानंतर काय मस्ती धिंगाणा घालतो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रेम करतो किंवा त्या प्रेमासाठी काय काय करायला लावतो कोणाला, नंतर ते प्रेम मिळवण्यासाठी काय काय करतो, कोणाशी लढतो, घरच्यांना कसं समजावतो, अजून परत नंतर म्हणजे त्यासाठी आपण प्रेमासाठी कुठल्या थराला जातो आणि त्याच्यातून आपल्याला काय भेटतं, तर असा हा सगळा पुरेपूर मसाला असलेला हा वंटास चित्रपट आहे. आपण लाईफमध्ये जे जे काही फेस करतो, जे काही अनुभवतो, हे सगळं या वंटास चित्रपटामध्ये दाखवलं आहे. गावातली लाईफ असते, कॉलेजची लाईफ असते, शाळेतील काही दिवस असतात, ते सगळं काही वंटास चित्रपटामध्ये दाखवलं आहे. प्रेम या शब्दाचा अर्थ किती मोठा असतो आणि या पिक्चरमध्ये
हा पिक्चर फक्त अशा लोकांसाठी नाही की जे प्रेमच करतात, हा सगळ्यांसाठी आहे. आपण फॅमिली घेऊन फॅमिलीसोबत हा पिक्चर बघू शकतो, लहान मुलांसोबत देखील बघू शकतो. या पिक्चरमध्ये ज्यांना प्रेम झालं नाही किंवा जे आत्ता नुकतेच प्रेमात पडले त्यांच्यासाठी हा पिक्चर आहे. जे ब्रेकअप केलेत आत्ता नुकतीच त्यांच्यासाठी सुद्धा हा पिक्चर आहे. माझं तुझ्याकडे एक काम होतं आणि ते तुझ्याशिवाय कोणालाच नाही जमणार. तू फक्त बोल, आपण तुझ्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे. माझं एका मुलावरती प्रेम आहे. बकवास पूर्ण घेरती.